मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरांना पाठिंबा दिला याचा अर्थ पंतप्रधान कोण होणार हे स्पष्ट झालं असं राज ठाकरे म्हणाले. पण राज ठाकरेंच्या बॅकअप टीमने 1977 धीरूभाई अंबानींनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता हे सांगायला विसरले असतील किंवा 2004 मुकेश अंबानींनी अटलजींना पाठिंबा दिला होता हेही बहुधा विसरले असतील. आणि उद्योगपतींच्या मतावर या देशाची लोकशाही टिकून नाही आहे तर सामान्य गरीब माणसाच्या मतावर भारताची लोकशाही ठरते हे राज ठाकरेंना माहीत नाही. याचं एकमेव कारण शरद पवारांचं बोट धरून चालतं. शरद पवार साहेबांची आणि मोदींची जे काही गुरु शिष्य आहे ते रचनात्मक कामासाठी आहे. राजकीय वैर पवार साहेबांचं आणि मोदींचं राजकीय मतभेद हे डे वन पासून होते. रचनात्मक कामाचा पाठिंबा करत असताना सुद्धा होते. गुजरातमध्ये मोदींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी उभे करत होतं त्यामुळे रचनात्मक कामासाठी ते बरोबर आहे. आणि म्हणून एकदा एक भूमिका दुसऱ्यांदा दुसरी भूमिका असं नाही. मी ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना राजकारणात मोठं केलं त्यांची साथ सोडली तसं मोदींनी केलं नाही. डे वन पासून शरद पवारांवर राजकीय मतभेद त्यांचे कायम होते हे सामान्य जनतेला कळतं. आणि त्यामुळे एखादा सोशल मीडियावरचा फोटो जो शासनाचा नाही जो BJP नाही कोणीतरी एक पेज सुरू केले त्याच्यावर लिहिलं त्याच्यावर सुद्धा जनरल गरिबीमुळे इतकं झालं आणि एक कुटुंबाचा फोटो टाकला हे झालंय यांना एवढे मिळाले हे लाभार्थी असा कुठेही त्यात उल्लेख नाही. आणि काल काही वाहिन्यांवर ज्यांचा फोटो होता त्यांनी सुद्धा सांगितलं की हा माझ्या मुलीने फोटो पाहिल्यानंतर मी सरदेसाईंना सांगितलं आणि त्यांनी नेलं. त्यामुळे राज ठाकरे कोण मोठं शोधून काढलं आले बघा हे तथ्य नाही. मला असं वाटतं ही स्टँडअप कॉमेडी हे टुरिंग टॉकीज अशाच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे की 27 प्रचार संपल्यावर सुद्धा चालू ठेवा कारण तुमचा काही कुठल्या उमेदवारासाठी प्रचार नाही आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक मात्र होत राहील 23 मे पर्यंत एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. शरद पवार साहेब आणि चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं की रशियावरनं EVM मशीन हॅक होत नशीब अंतराळातनं हॅक होतं असं म्हणले नाही. केवळ 50% कशासाठी आमचं म्हणणे 100% मोजा तुम्ही. जनतेने कौल दिला जनतेचा कौल आहेच आणि तो 23 मेला कळणार आहे. यांना तो कळला आता की आता आपण काही जिंकत नाही त्यामुळे कारणं तयार करायला सुरुवात केली आहे की यामुळे हे होत आहे. पण प्रत्यक्षात विरोधकांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने मतमोजणी करावी आमचा त्याला विरोध नाही. त्यामुळे त्या कुटुंबाचा आक्षेप योग्य आहे. आम्हाला न विचारता असा फोटो वापरता कामा नाही. फोटो शासनाचा भाजपच्या साईडवरचा नाही. कोणीतरी मोदी प्रेमी असेल त्यांनी केलं असेल आणि त्यांनी यांना हा लाभ मिळाला असं नाही. तर जी शासनाची आकडेवारी आहे की इतके लोक गरिबीतून मुक्त झाले ती टॅगलाईन आहे आणि त्यात एक कुटुंब दाखवलं आहे इतकंच. सर अभिजय पुढे बोला हिंदी मी म्हणजे की ही जी जाहिरात होती ही शासनाची अधिकृत जाहिरात नव्हती हे मोदी प्रेमींनी केलेली ते त्या साईटवर दिसतं जे राज ठाकरेंनी काल दाखवलं ते मी प्रत्यक्ष पेज जाऊन पाहिलं ते शासनाचं नाही. वेगवेगळे आरोप होत नाहीये. कालच्या याच्यामध्ये हा एकच इंस्टाग्रामच्या फोटो तर वेगळं होतं बाकी सगळे जुनेच कॅसेट होते. मी म्हटलं टुरिंग टॉकीज आहे
ती फिल्म घेतली शरद पवारांकडनं आणि गावोगाव जाऊन दाखवत आहे, एवढंच आहे. मला असं वाटतं की जे जे राज ठाकरेंनी मांडलंय त्यांनी मांडावं, सगळ्या सभांमध्ये मांडावं, त्यांची योग्य भाषेत उत्तर भारतीय जनता पक्ष त्यांच्याच पद्धतीने दे. मुंबईतला जर आपण चांगला मतदार जो आहे तो मागील आधी निवडणुकीमध्ये मराठीचा टक्का जो आहे तो प्रामाण्याने समोर येत होता, परंतु आता इतर भाषिक मतदार सुद्धा महत्वाचा ठरतोय. कसं बघता याकडे, यावेळी मराठी टक्काच महत्वपूर्ण असेल की इतर भाषिक सुद्धा? मला वाटतं ही निवडणूक मराठी आणि अमराठी टक्क्यावर गेलीच नाहीये. ही ही निवडणूक विकास आणि देशाची सुरक्षा या मुद्द्यावरच आहे. त्यामध्ये मराठी असो अमराठी असो दोघांनाही मुद्दे सारखेच आहेत. मधले दोन दिवस जी गॅप घेतली त्यात जी काही डिलिंग झाली असती त्यातनं हे नवीन फॉर्म्युला आला असेल. जे स्क्रिप्ट देतात त्यांच्याकडून राहुल गांधींनी जे आहे ते आरोप केला आहे, भाजपचे अध्यक्ष जे आहेत ते खुनी आहेत, जबलपूरमध्ये एक सभा होती तिथे आरोप केला. राहुल गांधी काय आरोप करतात मग माफी मागतात मग पुन्हा बोलतात मग चुकून बोलणं बोलतात. राहुल गांधीला सिरियसली घेण्याचं नाही का? कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने कुठल्याच नेत्याला सुप्रीम कोर्टाने असं झटकलं नव्हतं जे राहुल गांधीला आहे. आणि अशा नेतृत्वाखाली एखादं ते पंतप्रधान होऊ शकतील असं करून शरद पवार, चंद्राबाबू, ममता, मायावती सगळे लढत आहेत. खरं आश्चर्य वाटतं इतकी दयनीय अवस्था इतक्या मोठ्या नेत्यांची कधी झाली नव्हती. राज ठाकरेजीने कल कहा की मुकेश अंबानी मिलिंद देवरा को सपोर्ट कर रहे हैं, मतलब मोदी जी प्रधानमंत्री नहीं होंगे. राज ठाकरे जी आपकी टीम को शायद पता नहीं होगा, 77 में धीरूभाई अंबानी ने इंदिरा जी को सपोर्ट किया था, 2004 में मुकेश अंबानी जी ने अटल जी को सपोर्ट किया था, उसके बावजूद दोनों उस समय हारे थे. और इस देश का लोकतंत्र उद्योगपति के वोट पर नहीं तय होता है, आम गरीब झुग्गी झोपड़ी में रहने वाले के आधार पर उसके वोट पर तय होता है. ये राज ठाकरे जी को कैसे पता नहीं, ये आश्चर्य. शरद पवार जी और मोदी जी की जो गुरु शिष्य की परंपरा थी वो रचनात्मक कार्य के लिए थी. राजनीतिक दृष्टि से दोनों एक दूसरे के विरोध में शुरू से थे और इसलिए राजनीतिक विरोध अलग होता है, रचनात्मक काम में देश के हित में साथ आना अलग होता है. इसलिए शरद पवार जी को पॉलिटिकली मोदी जी ने कभी डिच नहीं किया. जैसे आपने अपने चाचा बाला साहब ठाकरे जी ने आपको जो बड़ा किया उनका साथ छोड़कर आपने पॉलिटिकली उनको डिच किया, वो कभी मोदी जी ने किया नहीं. शरद पवार चंद्रबाबू नायडू कह रहे कि रशिया से ईवीएम मशीन हैक होते हैं. अच्छा है कि उन्होंने ये नहीं कहा कि सैटेलाइट के द्वारा हैक हो रहे हैं. और इसलिए विपक्ष को पता चला है कि वो हारने वाले हैं और अगर हारने वाले हैं तो कारण क्या बना है, तो ये ईवीएम का कारण बनाना शुरू किया है. हमारा ये कहना है कि विपक्ष जो जिस प्रकार काउंटिंग की मांग कर रहा है वो इस पर उसी प्रकार काउंटिंग चुनाव आयोग करे, हमें कोई ऐतराज नहीं. चुनाव का नतीजा तो लोगों के सामने है, 23 मई के बाद मोदी जी प्रधानमंत्री होने वाले. सर, राहुल गांधी ने सुप्रीम कोर्ट से चौकीदार चोर वाले बात पे माफ़ी मांगी थी, लेकिन अपने रैली में इसी वो बात दोहराते रहते हैं. और इसलिए सुप्रीम कोर्ट ने माफ़ी मांगने के बाद केस क्लोज नहीं की, केस चालू रखी है. और ये सुप्रीम कोर्ट की अवमानना है, इस प्रकार सुनवाई आने वाले दिनों में होगी. ऐसे जो बेपरवाह जो बेभरोसे वाले नेता के साथ ममता दीदी, मायावती जी, शरद पवार, चंद्राबाबू जैसे सीनियर लोग उनके साथ कैसे, उनके नेतृत्व में कैसे काम कर रहे हैं और उनको प्रधानमंत्री बनाने की संभावना कैसे सोच सकते हैं, इतना ये सब सीनियर्स नेताओं की अवस्था इतनी कम हो गई है, इतनी मैं मानता हूँ कि अब कोई चारा ही नहीं बचा है, इसलिए इनका हाथ पकड़े हुए हैं. ऐसे बेबस अवस्था में ये नेता कभी नहीं गए. चला काय राहिलं अजून.